किती मोठे हाताला तर मंडळी हाय हॅलो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सर्वांना आणि कसे आहात तुम्ही सर्व हसत राहा आनंदित राहा आणि सर्वांना हसवत राहा. तर कसा वाटला आपला नवीन इंट्रो? तर मला असं वाटतंय की हा इंट्रो मी आजपासून जेवढे पण आपले पुढचे ब्लॉग्स असेल तर त्यामध्ये हाच इंट्रो ठेवू. पण कसा वाटतो तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा, कारण जर तुम्हाला आवडला असेल तरच ते मी कंटिन्यू करेल, नाहीतर स्किप, कारण तुमच्यासाठी सगळं चालू आहे. आज पण मी बँजूची जर्सी घातली आहे. गणपती तर गेले तरी बँजूची जर्सी मी का घातली? कारण आज आहे आपल्याला देवीचं आगमन. तर आज जायचं आहे देवीचं आगमन सोहळा वाजवण्यासाठी. आपल्याला जायचं आहे उल्हासनगरला, उल्हासनगर एकला देवीचं आगमन वाजवण्यासाठी. पण त्याआधी आपण भेटणार आहोत एका रील स्टारला. तर जाऊया लगेच आणि जाऊन पहिला तिला भेटूया आणि मग पुढे निघूया उल्हासनगरसाठी. भेटूया तिला लगेच. तर मंडळी, तुम्हाला जसं बोललं की आपल्याला भेटायचं आहे एक रील स्टारला, तर ते आलेले आहेत आणि ते खूप लास्ट आहेत. या आहेत अपूर्वा चव्हाण रील स्टार आणि हे बघ हसते बघ नाही नाही छान आहे ना अवतारच काय. यांची आय डी मी खाली देतो मंडळी, नक्की जाऊन चेक करा. आणि माझं काय मी काय करणार आहे रे, पहिल्यापासूनच खूप मोठी रील स्टार आहे तरी मी माझं काम करेल. आणि एक नाही खूप चांगला करतो मी बघते ह्याच्या व्हिडिओ. आणि मी आम्हाला मुहूर्त नाहीये सोबत काम करायला, फक्त बस लागेलच मुहूर्त चांगला लागेल आपलं काम करण्याचा. चांगलंच काम करू आपण सोबत. आणि ही एस जी मेकर आणि हा बारबर प्रशांत. बारबर बरोबर ना? बारबरच बोलतात ना? बारबर बोलतात. हेअर ड्रेसर, हेअर स्टाईलिश, हेअर स्टाईलिश प्रशांत प्लीज इकडे थोडं तुमचा चेहरा दाखवा इकडे बघा ना. याचं पण मी आय डी आणि खाली याचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. या सॅलॉनला नक्की भेट द्या. ऐक ना, तुझे दोन हात वर कर ना असे. दोन मिनिटं एक क्वेश्चन करायचं तुला. असं असे असे मी हा किती मोठे हाताला तिचा कान भाजला. किती बोटे सांग ना? दहा बोटे. आणि तुझ्याकडे असे दहा असले तर किती बोट होतील? दहा असले तर किती बोट होतील? शंभर. दहा असतील तर? दहा हात असतील तर किती बोट होतील? दहा हात असतील तर किती बोट होतील? शंभर. चुकलं. कसं काय बघ ना, विचार कर. दहा हात असतील, दहा हात असतील तर किती बोट होतील तुझ्याकडे? माझ्याकडे दोनच हात आहेत. मग दहा मोठं असणार काय? काय काय काय? शंभरच होणार? अरे नाही बाई, एका हाताला किती बोट आहे? दहा. एका हाताला तुला दहा बोट आहे? एका हाताला पाच. मग दहा हात असले तर किती होतील? पन्नास. किती होतील? पन्नास. पन्नास पोरींच बाबा, पोरी शंभर कन्फर्म. चला आता बाय बाय निघतो मी. भेटू आपण, भेटू आपण नक्की नक्की भेटू. एस जी मेकर बाय. नाही छान दिसते तू. छान दिसते. बाय बाय बाय, टेक केअर. मंडळी हा रस्ता इकडे आणि गाड्या बघा. उल्हासनगर बोलते, उल्हासनगर उल्हासनगर डायरेक्ट फुटपाथच्या वरतून गाड्या जातो भाई. डेंजर आहे उल्हासनगर मंडळी. एकदम दुःख भरी स्टोरी. या साहेबांनी आता चॉकलेट शेक घेतले, ती चॉकलेट शेक त्यासाठी आम्ही थांबलोय. आणि इकडे आमच्या अपोजिटला इथे भंडारा चालू आहे बघा, इथे भंडारा वाटतायत. आणि इथे आम्ही चॉकलेट शेक ऑर्डर केला. आता आधी आम्हाला माहित असतं ना इकडे भंडारा आहे, इथे पैसे वाचले असते. आता जाऊ द्यायचे पैसे जाणार आहे. मधूरला सांग, आम्ही रडत नाही. आम्ही नाही रडत आहे. आम्ही पेट्रोल पेट्रोल टाकलं, पेट्रोल टाकलंय आणि शेक पाचतोय. आता भंडारा खाऊन शेक प्यावा लागत नाही. तर जेवढं पैसे द्यायला तू रडतो ना तेवढं आमचं मन नाही रे. आमचं मन
ते चॉकलेट घेतली स्टिक तरी काय मनापेक्षा मोठी एवढी मोठी आहे. चॉकलेट शेक ओनली 30 रुपये उल्हासनगरला ओनली 30 रुपये खाली. हे बघा पेमेंट पण झाल्यावर शेट हा खरं ओनर पाहिजे होता काय बोलतो. प्रत्येक ऑर्डरला चॉकलेट शेक. आजचा आपला कीबोर्डिस्ट तेजस भाई आज कीबोर्ड वाजवणार आहे. आज सगळ्या परफॉर्मन्स बघू आपण एकदम हार्ड परफॉर्मन्स काय होत आहे परफॉर्मन्स नक्कीच ट्राय करू. अरे ट्राय कुठं करतो भाई आम्हाला गॅरंटी दे. लालबागवाले पण मला रोटो वाजवायला बोलत होते पण मी बँजोलोवर मध्ये फिक्स आहे ना आता पुढच्या वर्षी जोगेश्री मध्ये जाणार आहे. त्याला थाळ वाजवायला पण ठेवत नाही लालबाग मध्ये. तर मंडळी कॉल वाजून झालेला आहे आमचा आणि आता निघालोय आपण. म्हणजे आपण म्हणजे आम्ही सर्वच निघालोय. माझ्या घरची देवी आलाला माझ्या घरी देवी बसले. तर मग आता आपण एरियामध्ये सामान टाकू आणि लगेच निघू. आणि माझ्यासोबत सगळे आपल्या बँजो पार्टीमधले सगळे मुलं पण येत आहेत. तर आता जाऊया मूर्ती घेऊया पहिला सामान टाकूया आणि मग मूर्ती घ्यायला जाऊया. तुला का हे देऊ पुरस्कार. तर मंडळी आता निघालोय आपण रात्रीचे वाजले 12:30 आणि सात आठ जण बोलत होते की आम्हाला यायचंय आम्हाला यायचंय पण फायनली झालंय. 1, 2, 3, 4, 5, 6 आम्ही 6 जण निघालोय बदलापूर. यासाठी खूप भांडण झाले खूप भांडण झाले. अर्धा एक तास त्याच्यातच गेला. मी येईल हा येईल तो येईल खाली उतरेल आणि आता निघालोय. आता आपण जाऊया. आमचा एक कॉन्सर्ट प्लेअर कमी झालाय पण आता दुसऱ्या पार्टीत जाणार आहे. जर बजेट वाढवला ना हिचा सप्तशृंगी माते सप्तशृंगी माते की जय. मी उचलतो तुझी पाठ ठेव म्हणजे आपला पाठ आण. Thank you.
आमच्याकडे नेहमी बसायला सुरुवात झाली स्थापनेला, खूप लेट झाले कारण मी लेट उठले नेहमी प्रमाणे, इथे पण लेट झाले. सप्तशृंगी माते की जय. चला तुम्ही सप्तशृंगी माते की जय. सप्तशृंगी माते की जय. तर गुड मॉर्निंग मंडळी, आपलं देवीचं आगमन वाजून झालंय, घरच्या देवीची स्थापना झाली. स्थापना झाली म्हणजे मी फक्त मूर्ती ठेवून आलोय म्हणजे व्यवस्थित, आणि आता माझ्या घरचे मम्मी पप्पा आणि पूजा ते सगळे मिळून ते पूर्ण देव स्थापना करतील, घड बसवतील, त्याच्यानंतर खरं म्हणजे मूर्तीची स्थापना होईल, त्याची प्राणप्रतिष्ठा होईल. आणि खूप मस्त वाटतंय सकाळपासून, इतकं छान वाटतंय की घरी देव बसले आहेत, एकदम प्रसन्न वाटतंय, अशी पॉझिटिव्ह वाईब येते वातावरणातून. आणि खरंच मनापासून म्हणजे मनापासून थँक्यू सो मच माझे जे बँजोचे मेंबर आहेत, जेवढे पण माझे मित्र आहेत, मी आयुष्यात मित्र खूप चांगले कमवले. कारण लास्ट टाईमपर्यंत माझी गाडीची अरेंजमेंट झाली नव्हती, काय करणार काय करणार. जो माझा मित्र आहे सनी, तो आमचं बँजोचं सामान घ्यायला आला होता रिक्षात, तर त्याला बोललो चल रे, कारण रात्रीच्या वाजले ते 11:30-12 झाले होते, येशील का तू? तर तो बोललं येईल, आणि तो येईल. तर मग सगळे मित्र आले, मयूर आला, श्री आला, नंतर टिंगू आला, आपला दसरू आला, आणि आमचा जो स्वप्नील आहे जो वडापाव वाटतो तो पण आला होता, पण रिक्षामध्ये बसायला जागा नव्हती, तर त्यामुळे तो नंतर त्याने माघार घेतली. खूप त्यांचे वादावत चालू होते, आम्ही ते असे सुटतात ना काळा सफेद ते पण करणार होतो, पण शेवटी तो म्हणला आणि तो उतरला लास्ट मुमेंटला. मग आम्ही गेलो, देवीची मूर्ती घेतली, सगळं असं करत करत रात्रीचे वाजले 3 घरी येण्यासाठी. तर मग आले यार, थँक्यू सो मच यार, तुम्ही सगळे आले आणि मैत्री काय असते ती दाखवली तुम्ही, आणि खरंच तुम्हाला थँक्यू सो मच. आणि हा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका ना पटकन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.